नमस्कार मित्र हो, जय गुरुदेव, तुमचं स्वागत आहे. आज आपण भेट देत आहोत वाईमधील नरसिंह मंदिर आणि सिद्धेश्वर मंदिराला. तर हे तुमच्या मागे जे दिसतं आहे हे नरसिंह मंदिर आणि सिद्धेश्वराचं मंदिर आहे. हे तुम्हाला आज मी दाखवणार आहे, तुम्ही बघून घ्या. अतिशय जुनं मंदिर आहे. इथून तुम्हाला जे दिसेल तिथे खाली पाणी आहे, पण आता इथे सध्या पाण वनस्पती आल्यामुळे ते आपलं पाणी दिसत नाही आहे. आता आपण आत जाऊया. हे तुम्हाला बांधकामानं लक्षात येईल किती जुनंकालीन मंदिर आहे. हे जे मंदिर बांधलं गेलेलं आहे ते पेशवेकालीन मंदिर आहे. आता आपण याच्या मंदिराच्या आत जाऊया. ते सुंदर असं गार आहे. इथे तुम्ही वाईमध्ये आलात तर इथे नक्की या. जेव्हा इथे वरती दिलेलं आहे नरसिंह श्री सिद्धेश्वर देवस्थान विश्वस्त मंडळी क्षेत्र धूम गावातलं आहे. आणि हे जे तुम्हाला इथे समोर जे दिसतं आहे हा इथे मध्ये खांब आहे, तो तुम्हाला दाखवतो तुम्ही. इथे नरसिंहचं मंदिर आहे आणि हे जे मंदिर आहे ते शंकराचं मंदिर आहे. आपण वर जाऊया. लक्ष्मी नर हरी नरसिंह प्रसन्न. ते सुंदर असं जो तुम्ही बघितलं पूर्ण लाकडामध्ये यांनी वरती बनवलेलं आहे. हे जे पूर्ण पिलर दिसतील ते तुम्हाला पूर्ण लाकडामध्ये आहेत मंदिराचे. आणि या इथून एंट्री वर जायला आणि हा जो खांब आहे मोठा, या खांबामध्ये यांनी सांगितलं एक रुद्र आणि एक शांत रूप त्याचं आहे नरसिंहाचं. हे रुद्र आहे ना इकडचं उग्र रूप. हे बा, हे नरसिंह देवाचं उग्र रूप आहे. या खांबात हा प्रसन्न झालेला आहे. या मंदिराचं वैशिष्ट्य आहे. आणि मागच्या बाजूला, याच्या मागच्या बाजूला जे आहे ते शांत रूप आहे. रूपे तसंच आपण आता मागच्या बाजूला आपण फिरूया. मंदिराच्या मागच्या बाजूला तुम्ही जर गेला तर हे शांत रूप आहे. हे जे रूप आहे ते शांत रूप आहे. अच्छा बरे. आपले छोटे दादा, तुमचं नाव काय सांगा? भविष्य. बर बर, भविष्य. आता तुम्ही सांगा, या आमच्या बरोबर. मागच्या बाजूला कुठे तुम्ही दाखवत होते, दाखवा आम्हाला. अच्छा बरोबर, इथे हिरण्यकशिपूला फाडलेलं आहे त्यांनी. बरोबर, तुम्हाला जिथे दिसत पोट त्यांनी फाडलेलं इथे आपल्याला दिसतंय. अतिशय सुंदर मंदिर आहे. वा मस्त. तर हा जो तुम्ही पूर्ण बघितला भक्तगण, हा पूर्णपणे इकडनं आपण जी एंट्री केलेली आहे हा पूर्णपणे खांब आहे मोठा. या खांबामध्ये हे यांनी इथे प्रकट झालेले आहेत. आणि ह्याचं म्हणणं आहे की ह्याच्या खाली जे आहे पूर्ण पाण्यावर बसलेलं आहे, पूर्ण पाणी ह्याच्या खाली. बरोबर आहे, पूर्ण खाली. आणि तिथून आहे ना धोम्य ऋषींनी समाधी घेतली, तिथून खाली गेलं ना अख्खा आपण फिरून येऊ शकतो पाण्यातून. कुठे कुठे असं समाधी दाखव मला. चल तिथं कुठे कुठे, इथे खाली. आता आपण खाली जाऊया. आता या दादाने सांगितलं, आपल्या छोट्या दादाने, धम्य ऋषींचं इथे समाधी आहे ती आपण आता बघूया. ते इकडनं मी बाहेर पडतोय. इकडचं तुम्ही जर हे बघाल बांधकाम किंवा हे जे बघाल लाकडाचं पूर्ण, म्हणजे पेशवेकालीन आहे पूर्ण. सभा मंडप वरती जे आहे हे पेशवेकालीन आहे पूर्ण. पूर्ण सागवानी लाकूड आहे. अतिशय सुंदर असं मंदिर आहे. भक्त प्रल्हादाची इथे मूर्ती आहे. आणि इथे समोर जे आहे ते महादेवाचं मंदिर आहे. आणि इथे जे आहे ते मध्ये इथे नंदी आहे. हा समोर नंदी दिसतो इकडे. आपण धम्य ऋषींची समाधी बघूया. धम्य ऋषी
हे समाधीद्वार. तिच्या आतमध्ये जर तुम्ही बघितलं ते समाधी आहे, मला दाखवतो मी. तिच्या आतमध्ये तुम्ही जो बघाल पाणी आहे, पाणी आहे. जसं त्या दादाने म्हणलं होतं पाण्यावर हे मंदिर बांधलं गेलेलं आहे, पूर्ण खाली पाणी आहे. इथे धम्म ऋषीने समाधी घेतलेली आहे खाली. अशा ठिकाणी आलं आपण की आपल्याला जास्त छान वाटतं, कारण नवीन 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 गोष्टी आपल्याला माहिती भेटतात. या इथे ताई आहेत, त्यांच्याकडनं थोडीशी माहिती जाणून घेऊ आपण. नमस्कार ताई, थोडी मंदिराबद्दल माहिती सांगा ना. बर, ज्या वेळेला ऋषींनी समाधी घेतली त्या वेळेला कृष्णाबाईचा खळखळाट आवाज येत होता. अच्छा, त्या ऋषी मंदिरचा इतका खळखळाट आवाज आणि माझी समाधी भंग होती, तर तू तिथनं शांत हो, म्हणजे तुम्ही ती शांत झाली, तिकडनं शांत झाली. बरोबर. पोट फाडले होते दाखवले, पांडवकालीनचा तिथं खांब आहे, त्याच्या पांडवकालीनची पांडवकालीन तिथं ऋषींनी समाधी घेतलेली. ऋषींनी समाधी, शंकरांचं मंदिर. बरोबर, म्हणजे पूर्ण मंदिर जे आहे ते पांडवकालीन आहे. पांडवकालीन आहे, संपूर्ण मंदिर पाण्यात, पाण्यावर आहे. अंधार विहीर आहे तिथं. कुठे अंधार विहीर? तिकडे. अच्छा, ओके. तिकडे किती लांब आहे इकडे अंधार विहीर? ती बर बर बर, ठीक आहे आम्ही जाऊन पहिले दर्शन करून घेऊ. ओम नम शिवाय. आता आपण आज जाऊया. किती सुंदर आहे बघा, किती जुनं मंदिर आहे पांडवकालीन. म्हणजे तुम्ही विचार करू शकता भक्तगणो, हे मी कुठल्या जागेला तुम्हाला आणलेलं आहे. आतमध्ये आवाज बघा कसा घुमतोय पूर्ण. ओम शिवाय, ओम शिवाय, ओम शिवाय, ओम नमः शिवाय, ओम शिवाय. तर या मंदिरामध्ये तुम्हाला खरं दाखवायचं की जुन्या काळी कसं असायचे. आपल्या आत्ता जे असतात ज्या खिडक्या असतात हे बघा, हे पहिले असे झरोके बांधले जायचे. हा झरोका तुम्ही जर बघाल तर असा तिरक्या पद्धतीचा आहे, आणि वरनं असा लाईट येतोय. म्हणजे हा जो लाईट परफेक्ट असा येईल तेव्हा मंदिराच्या पिंडीवर पडेल. वा मस्त. ह्याच्यावरनं आपल्या कळू शकतं मी भक्तगण हो की किती जुनं मंदिर आहे. अशा पद्धतीचे झरोके तुम्हाला फार कमी बघायला मिळतील. तसा एक झरोका तिथे पण आहे, तो आत्ता बंद आहे पण. आणि इथे जी दिसते ही पार्वती आहे मागे. आपण मंदिराच्या बाहेरची जी अंधार विहीर आहे ती बघूया. हे अशी खाली गेली आहे पूर्ण अंधार विहीर मध्ये. हे बघा, आता मी भक्तगण फ्लॅश ऑन केलेला आहे, फ्लॅश चालू केला आहे, तर त्याच्यामध्ये तुम्हाला खाली जर दिसत असेल ते अंधार विहीर आहे. खाली बघा, पूर्णपणे अंधारामध्ये खाली विहीर आहे. इकडे पाणी दिसते बघा खाली. 12 महिने दादा पाणी असते याला. कंटिन्यू पाणी असतं, म्हणजे मे किंवा एप्रिल मध्ये पाणी कधी आटत नाही किंवा नेहमी पाणी असतं. आणि पाणी हे प्यायला युज करतात का कशासाठी वापरतात? हे मंदिर अच्छा, कमात पाणी सोडतात. अच्छा, आणि मग हा जो पाईप लावलाय कशासाठी लावलेला आहे? पाणी घ्यायला आपलं. अच्छा, पण हे मग मंदिरासाठीच युज करतात पाणी? ठीक आहे. असे जुन्या पद्धतीचं तुम्ही जर बघाल कन्स्ट्रक्शन, आणि जर बघाल जसं आता आपण अंधार विहीर बघितली किंवा ऋषींची समाधी बघितली, आणि पूर्णपणे मंदिर आहे जसं म्हणलंय तसं पाण्याच्या वरती उभं राहिलेलं आहे मंदिर आहे. इकडनं व्ह्यू बघा. अरे
तर असे एकामध्ये हे दोन मंदिरं आहेत भक्तगणो, जसं आपण सांगितलं मित्रगणो. आणि हे हा जो आता वरती तुम्ही बघितलं आहे पांडवकालीन मंदिर आहे, सभा मंडप आहे, ते वरती पेटी किंवा जेव्हा नृसिंहची जयंती असते त्यावेळेस इथे मोठी जत्रा असते आणि इथे सगळे पूर्णपणे वरती इथे वाजवण्यासाठी बसतात आणि इकडनं सगळेजण कीर्तन करण्यासाठी इथे बसतात. अतिशय सुंदर अशी प्लेस आहे, कारण तुम्ही अशा जागी जेव्हा येता तेव्हा तुम्ही पॉझिटिव्ह एनर्जी जी असते ती खरंच आपल्याला फील करायला मिळते मित्रगणो. आणि अजून तुम्ही जर बघितलं तर हा जो तुम्हाला तुम्ही बघितलं ते बाजूने पूर्ण कमळ दिसेल आणि कमळामध्ये तुम्ही जर हा बघितला मधला शेप जो आहे तो कासवाचा आहे. हा हे चेहरा आणि हे पाय या साईडला दोन आहेत, त्या साईडला दोन आहेत. हां, तर असं हे कासव इकडे. आणि मध्ये जे तुम्हाला खाली जी जागा दिसती आत्ता जी आपण विहीर बघितली ते विहिरीतलं पाणी या ह्याच्यामध्ये भरतात आणि कासवापर्यंत भरतात, म्हणजे कासव पाण्यामध्ये आहे असं दिसतं. आणि ह्याच्यावरती हा नंदी उभारलेला आहे. म्हणजे कमळामध्ये कासव, कासवाच्या वरती नंदी. शंभो शंभो शंभो. तर आता आपल्याकडे हे गुरुजी आपल्याला भेटले आहेत. दादा तुमचं नाव सांगा. नमस्कार. नाव काय तुमचं? गणेश आचार्य. गणेश आचार्य पांभरे. पांभरे, ओके. आता या मंदिराबद्दल थोडीशी अजून माहिती सांगा ना. म्हणजे आता आपण हे खांब बघितला किंवा हे ऋषींचं बघितलं, मी सांगतो तुम्हाला, तुम्ही तसं फक्त फोकस करा. बरोबर. हे शिवपंचायतीन स्वरूपातलं मंदिर आहे. बरोबर. इथं जे पहिली घुमटे आहे मंदिर ते सूर्यनारायण, त्याच्या पाठीमाग गणेश. ह्याच्या मागे गणेश, तिकडे गणपती. हा, तो जो दिसतो तो गणपती. बरोबर. इथूनच घ्या, पलीकडल्या बाजूला जे आहेत ते पार्वती आणि इकडे आहेत ते विष्णू. विष्णू आणि मध्यभागी सिद्धेश्वर. सिद्धेश्वर. आणि ती समाधी अवस्था आहे धोम्य ऋषींची. धोम्य ऋषी म्हणजे पांडवांचे पौराहित्य, पौराहित गुरु. हा एकंदरीत दंडकारण्याचा भाग आहे. तर पांडवांना अज्ञातवास होता, तो अज्ञातवास त्यांनी इथं व्यतीत केलेला आहे अल्प कालावधी भाग. आणि गंधर्वांच्या सांगण्यावरून त्यांचं पौराहित्य करण्यासाठी, जसं कौरवांनी पौराहित्य आपलं दिलेलं होतं तसंच पांडवांनी पण पौराहित्य गंधर्वांच्या सांगण्यावरून धौम्य ऋषींना. बरोबर. मग धौम्य ऋषींनी इथं संजीवन समाधी घेतलेली, परंतु पांडवांचं भय नष्ट होण्याकरता एक नरसिंहमूर्तीची स्थापना करावी म्हणजे त्यांचं भय नष्ट होईल म्हणून त्यांनी नरहरी देवांची प्रार्थना केली. म्हणजे नरसिंहाचं चौथा धौम्य ऋषींनी. धौम्य ऋषी. बरोबर. तेव्हा नरहरी देव इथं सौम्य रूपात प्रकट झाले. पाठीमागं इथे उग्रमूर्ती आहे. बरोबर. आणि हे प्रकट झाल्यानंतर युद्धाच्या प्रसंगी त्यांना पांडवांना जय मिळवण्यासाठी एक सुदर्शन चक्र स्थापन करावं लागतं. आता ही जी पुष्करणी पाहत आहे हा एक प्रकारे सुदर्शन मंत्र आहे. अच्छा, ओके. सुदर्शन मंत्र. एक पूर्वेला निमुळतं टोक येतं आणि पश्चिमेला. हे कासवाच्या रूपात दाखवलेलं आहे. बरोबर. खाली कासव. ही मेघडंबरी आहे. ही अष्टदल म्हणजे कमळ आणि मध्ये शंकराचं वाहन नंदी. नंदी म्हणजे ब्रह्मा विष्णू आणि महेश. आणि उच्चासन एक पीठासन असतं. पीठासन म्हणून तो दगडी खांब केलेला आहे आणि त्या पीठासनावरती उच्चासन म्हणून नरसिंहदेव. नरसिंहदेवांना गाभारा नाही आहे असं, म्हणजे ते गाभाऱ्यात प्रकट झाले नाहीत, खांबावरती. खांबावरती खांबाचा एक प्रकारे आकार दिलेला आहे. आणि हे अष्टदल आहे. हे जो पार आहे त्याला जी दल आहे ती आठ आहे. आठ आहे. त्या अष्टदलावरती पीठासन, पीठासनावरती नरसिंहदेव. बरोबर. असं उग्र आणि सौम्य. उग्र आणि सौम्य. आणि त्या तिथं एक शक्ती केंद्र म्हणून पंचमुखी शिवाची स्थापना केली जाते. तो जो बारका खांब आहे ना इकडे पलीकडे कुठला, तो पंचमुखी शिव. अच्छा. हा, पंचमुखी शिव काम. शिवाजी जी पाच आज्ञा नावं आहेत, सद्योजात, वामदेव, ईशान, तत्पुरुष आणि अघोर. असं ते मंदिराचं शक्ती केंद्र म्हणून काम करत. ओके. आणि याचा जीर्णोद्धार 1780 मध्ये झालेला आहे. 1780 पुण्याचे शिवराम सावकार यांच्या करीबी झालेला आहे. याच्या सनदा आहेत मंदिराच्या, म्हणजे संभाजी महाराज, परत शाहू महाराज, शाहू महाराजांचे पंतप्रतिनिधी सुदभैरव मुख्य प्रधान, त्यांच्या संध आहेत. त्यांनी फॉलोअप करून हे 1780 मध्ये याचा जीर्णोद्धार केला. 1780 ला. म्हणजे ही लाकडी फरसबंदी, त्या चार घुमट्या, तटबंदी आणि ही शिखर, हे 1780 ला झालेलं आहे. धूप पापेश्वर तीर्थ जे म्हणतो आपण ते इथं अंधारी विहीर आहे या कोपऱ्यामध्ये. ते समाधीतून पाणी तिथं अंधारी विहिरीत जातं आणि अंधारी विहिरीतून खाली गोमुखाला जातं. ओके ओके ओके. आपण जी समाधी बघितली मित्रगणो ती
तिकडनं पाणी जे आहे, आपण जी अंधारी विहीर बघितली इकडनं, अंधारी विहीरीत जातं आणि तिकडनं गोमुखला जातं, आपण याच्यानंतर गोमुखाकडे जाऊया. आणि हा जो खांब जे दादा म्हणले होते तो हा खांब बघूया आपण. हा जो खांब आहे अतिशय सुंदर अशी माहिती यांनी सांगितलेली आपल्याला. त्यांना भेटूया परत. दादा तुम्ही खूप सुंदर माहिती सांगितल्याबद्दल तुमचे मोठे मोठे धन्यवाद. आता आम्ही गोमुखाला जातो आणि गोमुखाचं दर्शन घ्या. हे जुना नदीचं पात्र आहे, पण धरणाची निर्मिती झाल्यानंतर त्याच्यामध्ये प्रवाह शासनानं ठेवल्यामुळे एवढी दुरावस्था झालेली आहे. वास्तविक पाहता नदीच्या मूळ पात्रामध्ये त्यांनी हस्तक्षेप होईल अशा पद्धतीने धरणाचं बांधकाम नव्हतं करायला पाहिजे, किंवा त्याला पाण्याचा कायमस्वरूपी सोर्स ऑफ निर्माण करायला पाहिजे. वास्तविक पाहता आम्ही तर म्हणतो की पश्चिम भागात पहिला मच्छर कुठे तयार होत असेल तर इथे या डोहात तयार होत, हे पण लोकांना कळू दे. अरे बापरे, आणि ही सगळी शासनाची चूक आहे. शासनाची चूक, एक प्रकारे शासनानं 30 क्युसेक पाणी जे 1.5 किलोमीटर अंतरावरती सोडतात तेच जर चर खांदून याच्यामध्ये सोडण्याची व्यवस्था, अगदी 3 क्युसेक जरी सोडलं तरी ही जलपर्णी होणार नाही. वास्तविक पाहता हे देवस्थान ग्रामस्थांनी विविध सामुदायिक संस्थांमार्फत पुष्कळ वेळा घाण काढलेली आहे, तरी होतातच, परंतु जलपर्णी इतकी वाढ आहे, इतकी वाढ आहे की त्यामुळे ते वाढत जाते. थोडस त्याला पाण्याची सोय, पण मग त्यासाठी आपल्याला काय करायला लागेल, जलपर्णी होऊच नये त्यासाठी? नाही, त्यासाठी कायमस्वरूपी त्यांना पाणी सोडलं पाहिजे. आता म्हणजे चिखल टाईप आहे. बरोबर, ठीक आहे, आपण तिकडे जाऊया. आता ठीक आहे, आपण गोमुखाकडे जाऊया. जे पाणी जे आहे ते गोमुखात पडतं, ते आता गोमुखाकडे जाऊया आपण. हे खाली जे आहे ते गोमुख आहे. त्यांनी जसं म्हणलेलं आहे जलपर्णी इथे तयार झालेली आहे, तसं जलपर्णी तयार झाली आहे. पाणी जर त्यांनी सोडलं गेलं व्यवस्थितरित्या तर ते होणार नाही, एवढी दलदल आणि चिखल असल्यामुळे हे होत आहे. गोमुख बघूया. हे जे पाणी येते हे समाधीत नाही येते. एक मिनिट आता तुम्ही हे बघितलं इथे गोमुख आहे, याच्यात नाही पाणी, गोमुख आहे आणि या गोमुखातून पाणी पडत आहे. भक्तगणो असं आज आपण मंदिर बघितलंय आणि त्यांनी जसं सांगितल्याप्रमाणे शासनाने सुद्धा काहीतरी करायला पाहिजे. जसं तुम्ही मागे बघताय हे जलपर्णी इकडे, हे ॲक्च्युली नसलं पाहिजे इकडे, कारण असं सुंदर एवढं पांडवकालीन मंदिर जे आहे ते आपणच जोपासलं पाहिजे. दुसरी गोष्ट, हे या पद्धतीने जर असं हे वाढत राहिलं तर खूप वेळांनी सांगितलं क्लीन केलेलं आहे, पण यांनी परत ते सारखे होत आहेत, कारण पाण्याचा प्रवाह सोडत नाही आहेत. पाण्या प्रवाह कंटिन्युअस जर असला तर ते होणार नाही. हे पाणी एका ठिकाणी थांबलेलं आहे त्याच्यामुळे हे होत आहे. तर मित्रो, आत्ता आपण असं सगळं पूर्ण बघितलेलं आहे. तर जास्तीत जास्त तुम्ही जय गुरुदेवमधला हा जो व्हिडिओ आहे तो जास्ती असं लोकांना पाठवा. हे माझ्याबरोबर दादा आहेत, त्यांना आपण मनापासून धन्यवाद म्हणूया की त्यांनी आपल्याला सुंदर अशी माहिती दिलेली आहे लोकांसाठी, सकळण्यासाठी जे लोक इथे येऊ शकत नाहीत. व्यवस्था आहे इथे, ओके ओके, राहण्याची व्यवस्था आहे मंदिर परिसरामध्ये फक्त पर्यटकांसाठी. मग आधी राहण्या म्हणजे भाविकांसाठी, पर्यटक म्हणजे असे फिरायला वगैरे येऊन केवळ नाही, धार्मिक ज्याचं कार्य इथं आहे, बरोबर, पूजा अभिषेक विधी वगैरे अशा प्रकारची ज्यांची कार्य आहेत अशा लोकांसाठी इथं राहण्याची व्यवस्था आहे. ठीक आहे, ठीक आहे, चालेल, धन्यवाद. बरं, आणि राहण्याच्या व्यवस्थेसाठी समजा काय कॉन्टॅक्ट करायचं झाला किंवा काय झालं तर कोणाला कॉन्टॅक्ट करा, तुमचा नंबर किंवा कॉन्टॅक्ट नंबर सांगा. 9850361619 9850361619 तर जय गुरुदेवमध्ये तुमचा हा व्हिडिओ बघितला, मनपूर्वक धन्यवाद. आणि तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की शेअर करा, लाईक करा आणि जास्तीत जास्त लोकांना पाठवा. आणि हे असं सुंदर असं आपलं जे ऐतिहासिक मंदिर आहे ते सगळ्या लोकांपर्यंत पोचवा. म्हणजे हे जे मंदिर आहे ते पुरातत्व होत जात 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 हिस्ट्रीमध्ये फक्त राहू नये, पेपरामध्ये राहू नये, आपल्या बुक्समध्ये किंवा आपले जे वेगवेगळे ग्रंथ असतात त्यामध्ये राहू नये, हे आत्तासुद्धा व्यवस्थित राहावं ह्याच्यासाठी सगळ्या लोकांना तुम्ही हा व्हिडिओ शेअर करा. आणि जय गुरुदेव बघितल्याबद्दल तुमचा मनपूर्वक आभार.